निर्भया प्रकरणी न्याय मिळालेला आहे परंतु हा न्याय उशिरा मिळालेला आहे परंतु याच्यानंतरसुद्धा अनेक ज्या केसेस आहेत त्यासुद्धा प्रलंबित आहेत आपल्यासोबत आहेत राणा जे खासदार रा आहेत त्याच्यामुळे जाणून घेऊयात की सात वर्षानंतर न्याय मिळालेला ताई मला सांगा की वेळ जो आहे तो खरंच कायद्याच्या मार्गानं एवढाच वेळ लागतो का लवकर पण निकाल लावता आला म्हणतात ना की देर आहे अंधेर नाही आहे या वकिलांनी प्रत्येक गोष्टीची शेवट ते चार लोक क्रूर आहेच पण त्याच्यासोबत त्याच्यापेक्षा जास्त क्रूर हा ॲडव्होकेट आहे जे ज्या पद्धतीने त्यांना सेव्ह करत होते पिटिशनवर पिटिशन राष्ट्रपतीवर पिटिशन इंटरनॅशनल कोर्टमध्ये जाणं आणि त्यांना वाचवण्याचा जे प्रयत्न केला मला वाटते कुठेही कोणतेही माणूस की माणूस असेल तर तो, तो असा वाचवण्याचा कधी प्रयत्न करणारी आणि येणाऱ्या भविष्यामध्ये मला वाटते एक केसला एवढी वेळ लागली पण आमच्या देशामध्ये असे खूप सारे मुद्दे केस आहे आमची कोपड्डीचा असो आमचा हिंगणघाट असो धामणगाव असो वर्धा असो अमरावती असो जिथे कुठे असे केस दर्ज केलेले आहे त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये आणून तीन महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांना फाशी झाली पाहिजे हे सुद्धा मी माझे देशाला आणि लॉ मिनिस्टरना मागणी करणार आहे की या केसचा आधार घेऊन आता येणारे जे पेंडिंग जे गेल्या किती वर्षापासून पेंडिंग पडलेले आहे निर्भया म्हणून लोकांना माहीत पडला निर्भया म्हणून लोकांना कळलं कारण की मीडियानी लोकांनी मार्चनी कॅन्डल मार्चनी महिला जागृत झाल्या म्हणून हा निर्भया माहीत पडला पण असे बरेचसे केस आहेत जे लोकांना अजून नाही पण कोर्टला जस्टिस करत असताना आता थोडासा या केसचा आधार घेऊन दुसरे केस लढता येईल लवकर आणि मला हे नक्की आहे की असे क्रूर विचाराचे जे लोक आहे ते हा निर्णय पाहून कुठे ना कुठे त्यांची मानसिकता आणि त्यांच्या डोक्यामध्ये थोडा विचारामध्ये बदल नक्की होणार आहे बिलकुल बदल होणं गरजेचं आहे आणि हा बदल समाजाकडून सुद्धा अपेक्षित आहे आणि सरकारनं सुद्धा कडक योजना करणं गरजेचं आहे रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली